विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे. ओके, त्यामुळे मिळालेली माहिती समर्पक असणे आणि आपणसुद्धा आपल्याजवळ असलेली माहिती इतरांना अतिशय समर्पक आणि थोडक्यात देणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. हाच प्रकार इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या नावाने प्रचलित आहे. तुम्हाला सुद्धा 9वी आणि 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ही ॲक्टिव्हिटी 5 गुणांसाठी असते. मग हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचं कसं हे सुद्धा अतिशय चांगलं आणि उपयुक्त असं कौशल्य आहे, स्किल आहे. याचे प्रकार कोणते आणि त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण आता नेमकं बघूया. बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि दुसरा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता नॉन व्हर्बल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये शब्द आकृत्यांचा उपयोग केला जातो. ते प्रकार कोणकोणते ते आता बघूया. आता बघा, टेबल चार्ट किंवा ज्याला सांख्यिकीय तक्ता असं आपण म्हणतो. साधारणतः तुम्ही रेल्वे स्टेशनवर जर गेले किंवा बस स्टँडवर गेले तर एका टेबलच्या स्वरूपात तुम्हाला संपूर्ण बसची किंवा ट्रेनची माहिती पुरवली जाते. बरोबर आहे. त्यानंतर पाय चार्ट. पाय चार्ट म्हणजे ज्याला आपण वृत्तालेख असं म्हणतो. मग वृत्तालेख कसा, की वेगवेगळ्या विषयात विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क त्याचा एक चार्ट आपण तयार करतो, त्याला पाय चार्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर फ्लो चार्ट, प्रवाह तक्ता. आता प्रवाह तक्ता कसा असतो, तर एका मुख्य शाखेच्या वेगवेगळ्या ब्रांचेस तयार केल्या जातात आणि प्रवाहाप्रमाणे ती माहिती मांडली जाते. आलं लक्षात, ज्वालामुखीचे प्रकार आलं लक्षात, नाउन्सचे प्रकार, ॲडजेक्टिवचे प्रकार, ॲडजेक्टिव टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव. त्यानंतर टी डायग्राम आपल्याला माहिती आहे. टी डायग्राम ज्याला आपण वृक्षालेख असं म्हणतो. आणि त्यानंतर आहे वेब चार्ट ज्याला आपण जाल तक्ता म्हणतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या किंवा ग्राफ्स किंवा हे चार्ट आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिले जातात. दैनंदिन जीवनामध्ये आपण जर अवलोकन केलं तर बहुतेक ऑफिसेसमध्ये आपल्याला हे बघायला मिळतात, पब्लिक प्लेसेसवर आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि मग या नॉन व्हर्बलचं रूपांतर आपल्याला व्हर्बलमध्ये करावं लागतं. म्हणजे दिलेली माहिती जी त्या आलेखाच्या स्वरूपात असते, प्रवाहाच्या स्वरूपात असते, सांख्यिकीय माहितीच्या चार्टच्या स्वरूपात असते, त्याचा आपल्याला परिच्छेद लेखन करावं लागतं. ओके, हे करत असताना आपल्या या प्रवाह चार्टमध्ये किंवा या तक्त्यामध्ये दिलेली माहिती मुद्देसूद परिच्छेदामध्ये लिहिणे अतिशय आवश्यक असतं. त्याचा सिक्वेन्स, त्याचे सर्व मुद्दे आणि लँग्वेज ही व्यवस्थित वापरता आली पाहिजे. याच्या उलट जर आपण विचार केला तर एक परिच्छेद दिलेला असतो, इन्फॉर्मेटिव्ह पॅरेग्राफ ज्याला म्हणतात. त्या इन्फॉर्मेटिव्ह पॅरेग्राफच्या माध्यमातून तुम्हाला या पद्धतीने त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. कधी फ्लो चार्ट असेल, कधी ट्री डायग्राम असेल, कधी पाय चार्ट असेल, याच्यामध्ये आपल्याला ती दिलेली माहिती ट्रान्सफर करावी लागते. आलं लक्षात, दिलेला प्रकार किंवा विचारलेला प्रकार लक्षात घेऊन त्यानुसार माहितीचं आदानप्रदान करावं लागतं. मग आता हे करताना किंवा नॉन व्हर्बल करताना तुम्हाला कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात, की दिलेली माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची, त्याचे मुख्य मुद्दे तयार करायचे, त्यांना अधोरेखित करायचं, त्याचे उपमुद्दे लक्षात घ्यायचे, त्याला अधोरेखित करायचं आणि त्याला एक समर्पक शीर्षक द्यायचं आणि विचारलेल्या फॉर्ममध्ये आपली माहिती मुद्देसूद मांडायची. आलं का लक्षात, इथे प्रॉपर लेआउटला मार्क्स असतात, प्रॉपर अंडरस्टँडिंगला मार्क असतात, प्रॉपर डायग्राम किंवा ग्राफला मार्क दिलेले असतात. याची प्रॅक्टिसच होणे अतिशय महत्त्वाचं आहे. सराव जर केला तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून खूप काही सराव करण्यासाठी दिलेले आहेत. जोपर्यंत आपण सराव करणार नाही तोपर्यंत याची प्रॅक्टिस आपल्याला होणार नाही किंवा आपण हे कौशल्य आत्मसात करू शकणार नाही.
रायटिंग स्किलचे जेवढे प्रकार आपण बघितले त्या प्रत्येक प्रकारांमधून ते कौशल्य आत्मसात करताना करिअरचा विचार नक्की करा. कारण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट किंवा डायग्राम किंवा फ्लो चार्ट आपण जे ड्रॉ करतो त्यामधून आपलं ड्रॉइंगचं स्किल विकसित होतं आणि त्यामध्येसुद्धा करिअरचे पर्याय खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. आलं का लक्षात? मग 5 गुणांचा विचार तर नक्की करा, परंतु आपलं कौशल्य कसं विकसित होईल त्याचा विचार जरूर करा. कारण आपल्याला कौशल्याधिष्ठित व्हायचं आहे गुण मिळवण्याबरोबरच, कारण स्किल बेस्ड नॉलेज, स्किल बेस्ड एज्युकेशन आणि स्किल बेस्ड करिअर हे नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे मग, थँक्यू.